शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागानजीक असणाऱ्या शेतीमध्ये रानडुक्करांनी गव्यांनी उच्छाद मांडला आहे. कोतोली कर्नाळवाडी गावातील जवळपास 20 एकर ऊस आणि भात शेतीचे नुकसान झाले आहे. आलतूर पुसारळी रेटरे या गावातही जंगली प्राण्यांचा त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने प्रतिबंधात्मक उपाय केले असले तरी ते तोकडे पडत आहेत. शेतीच्या नुकसानीची भरपाई नको, मात्र त्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. भात शेती, ऊस शेती अक्षरशः डुकराने याने उद्ध्वस्त केलेली आहे आणि शेतकरी हलालदरी झालेला आहे. त्याच्यामुळं शासनानं शेतकऱ्यांचा तोंडचा घात जात असल्यामुळे शेती करूनसुद्धा फायदा नाही, मानसिकता शेतकऱ्याची राहिलेली नाही. तर वन विभागानं याच्यावरती लक्ष केंद्रित करून यांचा बंदोबस्त जनावरांचा करायला पाहिजे. बीपीएनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे.